नुकतच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर सूक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार, केंद्रातून निधी द्यायचाच म्हटलं तर नितीन गडकरी यांचं खातं निधी देऊ शकतं. गडकरींनी याआधी बराच वेळा निधी दिलेला आहे. राज्यात अनेक कामंही प्रगतीपथावर आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजितदादांच्या या उत्तराला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार अजून अज्ञान आहेत, त्यांनी आपलं खातं सांभाळावं. आपण अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही. एका रात्रीत आपल्यावरील गुन्हे काढून टाकण्यासाठी पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी मला तोंड उघडायला लावू नये असा इशारा देखील राणे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. अजित पवारला अज्ञान आहे अजून. एका रात्रीत मुख्यमंत्री आणि आपलं कसं आपल्यावरचे आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवारकडून. यावर आता अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मला ह्या गोष्टीचा जास्त चर्चाच करायची नाही. तुमचं पत्रकारांचं काय होतं, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता, त्याला आम्ही काहीतरी उत्तर देतो, लगेच तिथं म्हणतात हे असे असे म्हणले. त्यांचा त्यांना लखला. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपर्यंत चालवायचं, आम्ही ते चालवतोय. ते केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं, आम्ही आमचं राज्यातलं काम. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.